सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील डोंगर माथावर असणारा मरडमुरे गावाजवळ असणारी 1 किलोमीटर जमीन खचली आहे, त्यामुळे मरडमुरे गावाला जमिनीचा विळखा पडल्यानं गावातील नागरिक आता भयभीत झालेत। अद्याप ही प्रशासनाची कोणतीही मदत गावापर्यंत पोहोचली नसल्यानं गावातल्या नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय। गेल्या 10 दिवसांपासून जावळी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जागोजागी जमीन खचण्याचे प्रकार पडझड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यातच मरडमुरे गावाच्या लगत असणारा 1 किलोमीटर परिसरातील जमीन फाटून ती देखील खचली आहे। पाणी आलेलं आहे तो मंदिरला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पूर्ण जमीन खचलेली आहे, ही जमीन खचलेली आहे, त्यामुळे आमच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की हे आता इथपर्यंत खचले, परत जर पुढे गेलं तर आपल्या घरापर्यंत येणार नाही का, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की बाबा हे भीतीचं वातावरण आहे, आपल्याला काहीतरी इथं झालं पाहिजे। रस्ता बंद आहे, कुठं खाली जायचे साधनं नाही आहेत, आणि लाईटी सुद्धा बंद आहेत, 2 दिवसापासून लाईट बंद आहे, 3 दिवस झाले, आणि आता आम्ही ते अधिकाऱ्यांना सुद्धा कळवले, कुणी काय उत्तर देत नाही। म्हणजे मंदिराच्या समोर म्हणजे फिरत्या मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच खचल्या, म्हणजे आवाज मोठा, म्हणजे रात्रीच्या आल्यामुळे जे काय वाऱ्यामुळे याच्यामुळे काय आम्हाला सूचना नाही, त्यामुळे खचल्या गेली आणि गैरसोय असल्यामुळे बघता आलं नाही। सकाळी आम्ही मंदिराकडे पाणी घालायला वर येतो, जातो शंकराचं मंदिर आहे वर मोठं, आणि त्या मंदिराला पाणी घालायला गेल्यानंतर ते माहिती पडलं त्यावेळेस आम्हाला। नक्कीच अत्यंत पोट तिरकीनं या ठिकाणी ह्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। आम्ही डोंगराच्या माथ्यावर राहतो, मात्र कुठल्याही शासनाच्या साधन सुविधा आमच्यापर्यंत कधी पोहोचत नाहीत, रस्ते व्यवस्थित नाहीयेत, लाईटची सुविधा व्यवस्थित नाहीये, अत्यंत खडतड असं जीवन या येथील नागरिकांच्या नशिबी आलेलं आहे। शासनाला विनंती आहे, येथील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, जे दैनंदिन दळणवळण जे आहे ते या लोकांना मिळावं अशी मागणी येथील लोकांनी केलेली आहे। जमीन खचलेली आहे, लोकांना भीतीच्या छत्र छायेखाली लोक आहेत। कॅमेरामॅन शोएबचा इम्तियाज मुजावर, सातारा।